काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केली. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं आता सुरू केलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून या मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय. मेजवानीला भाजप विरोधातच्या 18 राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातही विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला होता. आज रात्री होणारी मेजवानी त्याचाच पुढचा भाग आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सोनियांच्या निवासस्थानाबाहेरून घेतलेला हा आढावा बघूयात. सोनिया गांधी यांनी 10 जनपद या ठिकाणी सर्व विरोधकांना मेजवानी दिलेली आहे आणि आज डिनर डिप्लोमसी आखली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये ही डिनर डिप्लोमसी असणार आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, त्याचबरोबर उद्योगाची अवस्था, बेरोजगारी या विषयावरून 2019 निवडणूक लढवण्याचा मानस आहे आणि त्यामुळे सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी आजच्या ही मेजवानी आहे. या मेजवानीला तेलुगू देसम पार्टी, त्याचबरोबर BJD यांनासुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मात्र ते इंडियातले घटक पक्ष होते आणि ते येणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, शरद पवार हे सर्व यांनासुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी येणार का, अखिलेश यादव या डिनरसाठी येणार का, मायावतीसुद्धा मायावतींना यांनासुद्धा निमंत्रण पाठवलेलं आहे. उमर अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हेमंत सोरेन हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं एक विरोधकांची मोट बांधण्यासाठी आणि ते पण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही मोट बांधण्याचं काम सुरू आहे. डिनर डिप्लोमसी ही यशस्वी ठरते का, मोदींच्या विरोधामध्ये भाजपच्या सत्तेच्या विरोधामध्ये यशस्वी ठरते का हे पाहणं गरजेचं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.